नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल या संदर्भामध्ये माहिती पाहिली. आजच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा मुलांनो, आपल्या देशामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे, म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही आहे. तसं लोकशाहीचे दोन प्रकार असतात, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे प्रातिनिधिक, म्हणजेच अप्रत्यक्ष लोकशाही. तर प्रातिनिधिक लोकशाही म्हटलं की प्रतिनिधींच्या मार्फत त्या ठिकाणी लोक अप्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये आपला सहभाग नोंदवत असतात. आणि प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष लोकांचा राज्यकारभार चालवण्यामध्ये सहभाग असतो. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही आहे त्या ठिकाणचे जवळपास सगळे नागरिक निर्णय प्रक्रियेमध्ये, धोरण ठरवण्यामध्ये, म्हणजेच राज्यकारभार चालवण्यामध्ये सहभागी होत असतात. पण अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये तसं नसतं. लोक प्रतिनिधींना निवडून देतात आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभार चालत असतो त्या ठिकाणचा. तर आपल्या देशामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे, ठीक आहे. मग ज्या ठिकाणी प्रातिनिधिक लोकशाही असते, अप्रत्यक्ष लोकशाही असते, त्या ठिकाणी लोक प्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभार चालवतो. मग या लोकप्रतिनिधींची निवड करावी लागते लोकांना. आणि ही जी लोकप्रतिनिधींची निवड असते ती एका प्रक्रियेतून केली जाते. त्या संबंध प्रक्रियेला निवडणूक प्रक्रिया असं संबोधलं जातं. तर निवडणूक प्रक्रिया या प्रकरणामध्ये आपण संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया आपल्या देशात कशी चालते त्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत, ठीक आहे. पहा, आपल्या देशाचा राज्यकारभार हा अप्रत्यक्ष लोकशाही या पद्धतीनं चालतो असं आपण म्हणतो की नाही. मग ही जी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे, या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा असतात. त्यात दोन प्रमुख अपेक्षा आहेत. एक अपेक्षा, जे प्रतिनिधी लोक निवडून देणार आहेत ते प्रतिनिधी कार्यक्षम असावेत, विश्वासू असावेत, प्रामाणिक असावेत आणि लोकमताचा, लोकांच्या मताचा, इच्छांचा, आकांक्षांचा, अपेक्षांचा आदर करणारे असावेत. ही एक अपेक्षा असते लोकप्रतिनिधींकडून. आणि दुसरी अपेक्षा असते निवडणूक प्रक्रियेकडून. निवडणूक प्रक्रियेकडून काय अपेक्षा असते? निवडणूक प्रक्रिया ही जास्तीत जास्त खुली, न्याय्य, निपक्षपाती आणि मुक्त वातावरणामध्ये पार पडावी. अशा दोन प्रकारच्या अपेक्षा निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या असतात, ठीक आहे. मग अशा दोन प्रकारच्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी विशेष अशी व्यवस्थापन करावी लागते. आणि आमच्या संविधानामध्ये तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण निवडणुका ह्या लोकशाहीचा प्राण असतात. निवडणुकांची आवश्यकता लोकशाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका कशा आवश्यक आहेत, कशा उपयोगाच्या आहेत, कशा फायद्याच्या आहेत, कशा अपरिहार्य आहेत हे पण आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावरती असते हे पण आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तर पहिल्यांदा आपण पाहू ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणुकांच्या साठी म्हणून राबवली जाणारी जी एक महत्त्वपूर्ण लोकशाहीतली अविभाज्य अशी प्रक्रिया आहे, लोकशाहीचा अविभाज्य असा भाग असणारी, घटक असणारी अशी जी प्रक्रिया आहे, तिची उपयोगिता काय, तिचा फायदा काय, तिची आवश्यकता काय हे आपण जाणून घेऊ. कारण याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये दोन गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. दोन प्रकाराने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशा कशा? या ठिकाणी मी बोर्डावरती लिहिलेलं आहे. एक, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. आणि दुसरा आहे टिपा लिहा. दोन गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा
आणि दोन गुणांसाठी टिपा लिहा। बघा, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा। निवडणुकांची आवश्यकता, ही संकल्पना आहे, आपल्याला ती चित्राद्वारे स्पष्ट करायचं आहे। आणि जे स्पष्टीकरण आपण निवडणुकांची आवश्यकता यात देणार आहोत, टिपा लिहायचं तेच उत्तर असणार आहे। ठीक आहे, पहिला निवडणुकीचा फायदा, निवडणुकीची आवश्यकता, निवडणुकीची उपयोगिता म्हणजे लोकप्रतिनिधीची निवड करणं, लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणुकांची आवश्यकता। दुसरं निवडणुकीच महत्व आहे, शांततामय मार्गाने सत्ता बदल, शांततामय मार्गाने सत्ता बदल। तिसरा आहे, अनेक राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी, राजकीय पक्षांना राज्यकारभार करण्याची, सत्तेमध्ये सहभाग नोंदवण्याची। राज्यकारभाराची किंवा सत्ता सहभागाची संधी प्राप्त होते। आणि चौथं आहे, निवडणुकीचा फायदा, निवडणुकीची उपयोगिता किंवा निवडणुकाची आवश्यकता असं सुद्धा आपण म्हणू शकतो, ते म्हणजे जसं लोकप्रतिनिधींची निवड होते, शांततामय मार्गाने सत्ता बदल होतो, राजकीय पक्षांना राज्यकारभाराची किंवा सत्तेमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी प्राप्त होते, तसंच धोरणात्मक बदल आणि समाज जीवनात बदल करण्याची संधी सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त होते। तर चौथी आवश्यकता, फायद्याचा मुद्दा, उपयोगितेचा मुद्दा कोणता आहे? धोरणात्मक बदल, शासनाच्या धोरणांमध्ये आणि समाज जीवनामध्ये, धोरण बदललं समाज जीवन सुद्धा बदलतं, समाज जीवनामध्ये बदल, अशा प्रकारच्या चार उपयोगिता या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या आहेत। जे निवडणुकीची आवश्यकता या चार प्रकाराने आपल्याला वर्णन करता येते। पहिलं, लोकप्रतिनिधींची निवड ही लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून करता येते। दुसरं, शांततामय मार्गाने सत्ता बदल होतो। आपण अनेकदा इतिहासात वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की राजेशाहीमध्ये किंवा हुकुमशाहीमध्ये सत्ता बदल होत असताना कधी हिंसेचा पण वापर होतो, कधी हत्येचं पण सत्र असतं, कधी कट कारस्थाने केली जातात, पण लोकशाहीमध्ये शांततामय मार्गाने हा सत्ता बदल होतो। ना छळाचा ना बळाचा वापर, या ठिकाणी शांततामय मार्गाने हा सत्ता बदल अपेक्षित आहे, म्हणून निवडणुकांची आवश्यकता आहे लोकशाहीमध्ये। तिसरं, अनेक राजकीय पक्षांना राज्यकारभारामध्ये सत्तेमध्ये सहभागी होता येतं, त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून संधी प्राप्त होत असते, कारण शांततामय मार्गाने सत्ता बदल आहे। यावेळी एखादा राजकीय पक्ष बहुमताने निवडून आला, त्याने राज्यकारभार चालवायला सुरुवात केली, म्हणजे शासनाची निर्मिती केली, सरकारची निर्मिती केली, तर पुढच्या निवडणुकीच्या वेळी कदाचित दुसरा राजकीय पक्ष बहुमताने निवडून येईल आणि त्यांना सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल, त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त होईल, ते राज्यकारभार चालवतील। बरोबर आहे, म्हणजे तिसरा, राजकीय पक्षांना, अनेक राजकीय पक्षांना राज्यकारभाराची सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी निवडणुकांच्या माध्यमातून प्राप्त होत असते। आणि चौथं आहे, शासनाच्या धोरणांमध्ये आणि समाज जीवनामध्ये बदल या निवडणुकांच्या माध्यमातून घडत असतात। कारण पहा, निवडणुकीच्या
तोंडावरती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा कार्यक्रम, आपल्या पक्षाचा जाहीरनामा, आपल्या पक्षाच्या घोषणा हे प्रसारित करीत असतो, त्याचा प्रचार करीत असतो। आणि हा जो त्या त्या पक्षाचा कार्यक्रम आहे, या ज्या घोषणा आहेत, हे जे जाहीरनामे आहेत, ते जाहीरनामे, कार्यक्रम आणि घोषणा म्हणजेच पुढं तो पक्ष बहुमताने जर निवडून आला आणि त्यानं जर सरकार स्थापन केलं, तर त्या सरकारचे, त्या शासनाचे एक धोरण कसं असणार आहे त्या संदर्भातला तो अंदाज असतो, त्या संदर्भातला तो निर्धार असतो। म्हणून शासन बदललं की धोरणसुद्धा बदलू शकतात। हा सगळा बदल कसा आहे? शांततामय मार्गाने, त्यात कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा अन्य प्रकारच्या प्रादुर्भावाला स्थान नसतं, ठीक आहे। म्हणून अशा चार मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण निवडणुकीची आवश्यकता संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा या प्रकाराने विचारलं, किंवा टिपा लिहा या प्रकाराने विचारलं, तरी पण आपल्याला ते उत्तर लिहिता यावं। तर पहा मुलांनो, अशा प्रकारची ही निवडणूक प्रक्रिया, मी आत्ता म्हणाले की निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या दोन प्रकारच्या अपेक्षा असतात। एक, आपण ज्यांना निवडून देणार आहोत आपले प्रतिनिधी म्हणून, जे आपल्या वतीनं राज्यकारभार करणार आहेत, ते विश्वासू असावेत, प्रामाणिक असावेत, जनमताचा आदर करणारे असावेत आणि महत्त्वाचं, ते कार्यक्षम असावेत, उत्तरदायी असावेत, जबाबदार असावेत। आणि दुसरं, निवडणूक प्रक्रिया कशी व्हावी? मुक्त, खुल्या, न्याय्य, निपक्षपाती वातावरणामध्ये पार पडावी। मग यासाठी म्हणून संविधानामध्ये खास एका संस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे। त्या संस्थेला नाव दिलेलं आहे निवडणूक आयोग। त्या संस्थेचं नाव आहे निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग। संपूर्ण भारतासाठी भारतीय निवडणूक आयोग, निवडणूक आयोग दोन प्रकारचे, एक केंद्रीय म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आणि दुसरा राज्य निवडणूक आयोग। हे दोन प्रकार आहेत निवडणूक आयोगाचे। प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं आहे। हा जो भारतीय निवडणूक आयोग आहे, तो साधारणपणे संपूर्ण भारताच्या, देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशा निवडणुकांची जबाबदारी पार पाडत असतं। अर्थात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा किंवा विधिमंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांची जबाबदारी, त्या निवडणुकांचं संचालन करण्याची जबाबदारी ही भारतीय निवडणूक आयोगावर असते। तर स्थानिक म्हणजे ग्रामीण आणि नागरी निवडणुका घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगावर असते। मग ग्रामीण भागात पंचायती राजच्या निवडणुका असतील, जसं ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत किंवा पंचायत समितीच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत। तर नगर पातळीवर नागरी निवडणुकांमध्ये नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका असतील, त्या घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते। म्हणजे दोन प्रकारचे आयोग, एक भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी या निवडणूक आयोगावर असते। त्या संपूर्ण प्रक्रियेचं संचलन आणि त्याच्या बऱ्या वाईट परिणामाची जबाबदारी, उत्तरदायित्व हे या भारतीय निवडणूक आयोगावर आणि राज्य निवडणूक आयोगावर असतं। महत्त्वपूर्ण असा हा आयोग, महत्त्वपूर्ण अशी ही संस्था, जी संवैधानिक आहे। संवैधानिक याचा अर्थ संविधानामध्ये या संस्थेचं महत्त्व, तिची तरतूद,
तिची व्यवस्था करण्यात आलेली आहे। म्हणून निवडणूक आयोग ही संवैधानिक अशी महत्त्वपूर्ण अशी संस्था मानली जाते। आणि आमच्या देशामध्ये लोक प्रातिनिधिक लोकशाही असल्या कारणाने तर या संस्थेचं अर्थात या आयोगाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आपल्याला या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची रचना, तिचं कार्य आणि भूमिका या संदर्भामध्ये माहिती पाहिजे। निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाचं कार्य आणि निवडणूक आयोगाची निवडणुकीच्या प्रक्रियेतील भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे। आपल्या पुस्तकामध्ये निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोग सांभाळणारा, निवडणूक प्रक्रियेचा आयोगाच्या मार्फत संचालन करणार जबाबदार असं पद म्हणजे निवडणूक आयुक्तांचं पद याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त या दोन्हीवरी टिपा लिहा असा जर प्रश्न आला, दोन्ही विषयींची माहिती एकच आहे। निवडणूक आयोग टिपा लिहा असा प्रश्न आला काय, किंवा निवडणूक आयुक्त असा प्रश्न विचारला काय, दोन्हींचं उत्तर एकच आहे। दोन्हीच्याही उत्तराचे मुद्दे तेच आहेत। निवडणूक आयोगाची माहिती लिहिणं म्हणजेच निवडणूक आयुक्तांची माहिती लिहिणं आहे, कारण निवडणूक आयोगातली जबाबदार व्यक्ती, निवडणूक आयोगातलं जबाबदार पद म्हणजे कोणाचं पद असतं, निवडणूक आयुक्तांचं पद असतं। तर आपण या ठिकाणी निवडणूक आयोग म्हणजेच निवडणूक आयुक्त यांच्या संदर्भामध्ये माहिती पाहू, म्हणजे रचनेचा मुद्दा तुमचा या ठिकाणी स्पष्ट होईल, क्लिअर होईल। निवडणूक आयुक्त, पहा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे असं मी आत्ताच म्हणाले। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे, निवडणूक आयोग। निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोगाची म्हणजेच निवडणूक आयुक्तांची जी तरतूद करण्यात आलेली आहे, निवडणूक आयोग जो स्थापन करण्यात आलेला आमच्या भारतामध्ये तो संविधानातल्या कोणत्या तरतुदीनुसार, 324व्या कलमानुसार। घटनेतलं म्हणजे संविधानातलं 324वे कलम आहे ज्याच्यानुसार आमच्या भारतामध्ये निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोग कधी स्थापन करण्यात आला, 25 जानेवारी 1950। पहा लक्षात ठेवा तारीख, 25 जानेवारी 1950 मध्ये या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। म्हणूनच 25 जानेवारी हा दिवस आमच्याकडे राष्ट्रीय मतदार दिन किंवा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो। 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सुद्धा आमच्याकडे साजरा केला जातो। कारण काय, तर 25 जानेवारी या दिवशी 25 जानेवारी 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। पहा 324व्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली, मग हा आयोग चालवण्यासाठी, याचा कारभार चालवण्यासाठी म्हणून निवडणूक आयुक्तांचं सुद्धा त्यात तरतूद करण्यात आलेली आहे। एक मुख्य निवडणूक आयुक्त, जेव्हा 25 जानेवारी 1950 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली त्यावेळी आमचा निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता, केवळ एकच मुख्य निवडणूक आयुक्त या आयोगातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून
एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आयोगाचा कार्यभार सांभाळत होते। पण पुढे झालं काय? 61 वी घटनादुरुस्ती झाली। 1989 पासून आमच्या भारतामध्ये मतदानाचा जो पूर्वीचा अधिकार होता 21 वर्ष वयावरून 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त झाला। आणि त्यामुळे झालं काय, जेव्हा आमचा देश स्वतंत्र झालेला होता त्यावेळेस 17 कोटी जी मतदारांची संख्या होती ती झपाट्याने वाढली, ती कितीतरी पटीने वाढली। आणि त्यामुळे मतदारांची संख्या वाढली, निवडणूक आयोगाचा म्हणजेच निवडणूक आयुक्तांचा पण व्याप वाढला, त्याचं कार्यक्षेत्र आणखी जास्त विस्तृत झालं आणि कार्य चांगल्या पद्धतीने पार पडावं निवडणुकीचं या दृष्टिकोनातून एका निवडणूक आयुक्तांवरचा कामाचा ताण कमी व्हावा या दृष्टिकोनातून आणखी दोन उप म्हणता येत नाही पण अन्य निवडणूक आयुक्तांची त्यांच्या सहकार्यासाठी म्हणून निवड करण्यात येऊ लागली, नियुक्ती करण्यात येऊ लागली। मग या ज्या नियुक्त्या आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त असो किंवा अन्य दोन निवडणूक आयुक्त असो, यांच्या नियुक्त्या या राष्ट्रपतींच्या मार्फत होत असतात। म्हणजे पुढचा मुद्दा काय, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती करतात। राष्ट्रपतींच्या मार्फत निवडणूक आयुक्तांची नेमणूक होते। राष्ट्रपतींच्या मार्फत होते। पहा, आपल्या भारतातल्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदाच्या ज्या नियुक्त्या आहेत, नेमणूक आहेत, त्या राष्ट्रपतींच्या मार्फत होतात। जसं पंतप्रधान आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यातील राज्यपाल आहेत किंवा आपले जे सुरक्षा व्यवस्थेचे तीन भाग आहेत, म्हणजे भूसेना असेल, स्थलसेना असेल किंवा भूदल म्हणा त्याला, नौसेना असेल, वायुदल असेल, याचे जे प्रमुख असतात ॲडमिरल, जनरल, एअरशिप मार्शल, यांच्या पण नेमणुका राष्ट्रपती करतात। दुसऱ्या देशात आपल्या देशाचे जे राजदूत असतात त्यांच्या पण नियुक्त्या नेमणुका राष्ट्रपती करतात। सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूकही राष्ट्रपती करतात। तसंच जे महत्त्वपूर्ण असं पद आहे निवडणूक आयुक्तांचं, त्यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतात। आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक जशी न्यायाधीशांची नेमणूक होते तशीच निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया असते। जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा वेतन असतं, त्यांचा भत्ता असतो, त्यांच्यासाठीच्या सुविधा असतात किंवा कार्यकालाची वयोमर्यादा त्यांच्यासाठीची जी आहे 65 वर्षाची, तशीच वयोमर्यादा ही निवडणूक आयुक्तांसाठी सुद्धा ठरवण्यात आलेली आहे। वयाच्या 65 वर्षापर्यंतच एखादी व्यक्ती निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळू शकते। आणि तसा जर कार्यकालाचा विचार केला तर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल हा 6 वर्षांचा आहे। किती वर्षांचा आहे? 6 वर्षांचा आहे। पण समजा एखादा निवडणूक आयुक्त त्याच्या वयाच्या 62 वर्षी जर निवडणूक आयुक्त म्हणून ते रुजू झाले, ते कार्यभार सांभाळायला लागले, तर त्यांना त्यांची वयाची 65 वर्ष पूर्ण केल्यानंतर जरी त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा ते पूर्ण करू शकले नाहीत तरी त्यांना राजीनामा द्यावा लागतो। ठीक आहे, हे काही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच त्यांची नेमणूक असेल, त्यांचं वेतन असेल, त्यांचा कार्यकाल असेल, या संदर्भामध्ये साधर्म्य त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। निवडणूक आयुक्तांना निपक्षपातीपणाने, दबावविरहित, दडपणरहित वातावरणामध्ये काम करता यावं, निर्णय घेता यावेत म्हणून निवडणूक आयोग
ही एक स्वतंत्र स्वायत्त अशी संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. कोणा सरकारच्या, कोणत्या राजकीय पक्षाच्या, शासनाच्या, कुणाच्या कुणाच्या दबावाला निवडणूक आयोग म्हणजेच निवडणूक आयुक्त यांनी बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे निर्णय घ्यावेत, रूल्स अँड रेग्युलेशन करावेत. याच्यासाठी एकूणच काय, निवडणूक प्रक्रिया ही दबावविरहित मुक्त वातावरणामध्ये पार पाडता यावी या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग आणि हे पद स्वतंत्र आणि स्वायत्त असं निर्माण केलं गेलेलं आहे. आणि स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाच्या खर्चाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाच्या खर्चाची तरतूद का, कारण इतका मोठा देश आहे. स्वतंत्र खर्चाची तरतूद जशी संरक्षण व्यवस्थेची असते, जशी रेल्वे खात्याची असते, तशी निवडणूक आयोगाला सुद्धा स्वतंत्रपणे खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. कारण एवढा मोठा देश आहे, एवढ्या मोठ्या देशामध्ये टप्प्याटप्प्याने अनेक वेळा निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी खूप मोठा खर्चही येतो आणि त्याच्यासाठी म्हणून खर्चाची स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दबावाला, दडपणाला, कुणाच्या प्रभुत्वाला, भीतीला ते बळी पडू नयेत यासाठी कोणत्याही छोट्याशा क्षुल्लक राजकीय कारणावरून निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येत नाही, पदभ्रष्ट करता येत नाही. जसा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोग चालवावा लागतो, म्हणजे त्यांचा जर गुन्हा अक्षम्य असेल, संवैधानिक जर त्यांच्याकडून संविधानाचं जर उल्लंघन झालेलं असेल, कर्तव्यात जर कुठं खूप मोठी चूक झालेली असेल, तरच संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये त्यांच्या विरोधामध्ये ठराव हा पास व्हावा लागतो, मंजूर व्हावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग यांना पदावरून दूर करता येतं. म्हणजे कशा पद्धतीने दूर करता येतं, महाभियोगाद्वारे. त्या प्रक्रियेला म्हणतात महाभियोग. जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोगाचा खटला चालवूनच त्यांना पदावरून दूर करता येतं, सहजासहजी कुठल्याही कारणाने त्यांना दूर करता येत नाही. तसंच महाभियोगाद्वारेच त्यांना पदभ्रष्ट करता येऊ शकतं, बाकी कुठल्याच कारणाने पदभ्रष्ट करता येत नाही. क्षुल्लक कारणाने त्यांना पदच्युत करता येत नाही. ठीक आहे, हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं निपक्षपातीपणाने भयमुक्त, दबावमुक्त अशा वातावरणामध्ये निवडणूक आयोगाला म्हणजेच निवडणूक आयुक्ताला काम करता यावं या दृष्टिकोनातून ही तरतूद करण्यात आलेली आहे. मी आत्ताच म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सहकार्याला, त्यांच्या मदतीला अन्य दोन निवडणूक आयुक्त सुद्धा असतात. आपले सध्याचे भारतीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? आपले सध्याचे भारतीय निवडणूक आयुक्त आहेत 22वे भारतीय निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत. आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणूक आयोगाचं 2017 काम पाहत असताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर ही झाली भारतीय निवडणूक आयोगाची रचना कशी आहे आणि त्याची जबाबदारी पेलणारं जे पद आहे मुख्य निवडणूक आयुक्तांचं, त्याच्या संदर्भात पहा. मी आत्ता म्हणाले की 22वे सध्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत आहेत. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, मग पहिले निवडणूक आयुक्त कोण? तर पहिले निवडणूक आयुक्त, आपल्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे मुलांनो, ते आहेत सुकुमार सेन. पहिले निवडणूक आयुक्त म्हणजे रिकाम्या जागेमध्ये कदाचित आपल्याला एक गुणांसाठी हे विचारलं जाईल. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त हे कोण आहेत? सुकुमार सेन.
त्यांची नियुक्ती कधी झाली? अर्थातच 25 जानेवारी 1950 आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि त्या दिवसापासून सुकुमार सेन यांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून या आयोगाचा कार्यभार सांभाळला. यांचीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून का निवड करण्यात आली? कारण सुकुमार सेन यांचा 1921 पासून ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सहभाग होता. ते तिथं कार्यरत होते ब्रिटिशांच्या प्रशासकीय सेवेमध्ये. त्यांना खूप मोठा गाढा प्रशासकीय सेवेचा अनुभव होता आणि आपल्याला एवढ्या मोठ्या निवडणूक आयोगाचा कार्यभार सांभाळण्यासाठी तेवढीच गाढा अनुभव असणारी अशी व्यक्ती त्या पदासाठी हवी होती आणि म्हणून सुकुमार सेन यांचं नाव या पदासाठी सार्थ ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर पहा मुलांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासिकेला निवडणुकीची आवश्यकता, कशासाठी निवडणुका घेतल्या जातात आणि अप्रत्यक्ष प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये त्यांचा उपयोग काय आहे हे पाहिलं आणि दुसरं भारतीय निवडणूक आयोग या आयोगाची रचना आणि त्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयुक्त यांच्या कार्याविषयी, या ठिकाणी त्यांच्या निवडीविषयी, त्यांच्या कार्यकालाविषयी, त्यांच्या जबाबदारीविषयी माहिती पाहिलेली आहे. तर ही माहिती तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. परत पुस्तक वाचायला विसरायचं नाही. या ठिकाणी आपण 2-2 गुणांची तयारी केलेली आहे. निवडणुकांची आवश्यकता 2 गुण, भारतीय निवडणूक आयोग याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो टिपालेहामध्ये. भारतीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयुक्त म्हणजे हे 2 आणि हे 2 अशा 4 गुणांची आपण या तासिकेला तयारी केलेली आहे. पण तयारी पूर्ण कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही पुस्तक वाचणार आहात तेव्हाच ही तयारी आपली पूर्ण होणार आहे. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.